मिशन 48 आज शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई आणि इतर मित्रपक्ष जे आमचे आहेत या सर्व मित्रपक्षांच्या बरोबर कालही बैठक झाली त्याच्यामध्ये 3 ठराव देखील केले मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव त्याचबरोबर दक्षिण ध्रुवावर चंद्रावर चांद्रयान मोहीम यशस्वी झाली त्याचा अभिनंदनाचा ठराव आणि राज्य सरकारने गेल्या वर्षभरामध्ये जे घेतलेले निर्णय जनतेच्या लोकहिताचे आणि सर्वसामान्यांच्या फायद्याचे त्याचा अभिनंदनाचा ठराव केला आणि सर्व आमचे मित्रपक्ष जे आहेत महायुती सगळे कालच्या बैठकीत होते आणि आजही बैठकीमध्ये महायुती चे नेते होते आणि पदाधिकारी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा होता आणि आता सर्व मेळा पदाधिकारी पुढे प्रत्येक लोकसभा मतदार संघ आणि महायुतीचे पदाधिकारी अशा बैठका होतील आणि प्रत्येक लोकसभा मतदार संघ ढवळून निघेल नेत्यांच्याही सभा होतील मेळावे होतील आणि येणारे 48 लोकसभा ज्या आहेत या पूर्णपणे ढवळून काढतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मला वाटतं आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम सुरू आहे विकासाचे प्रकल्प निर्णय घेण्याची क्षमता किंवा घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांपर्यंत आमचे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचवतील जसं शासन आपल्या दारीतून लोकाभिमुख हा कार्यक्रम झाला 1.5 कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला पुढच्या 20 कार्यक्रमामध्ये आणखी लोक लाभ घेतील असे महिला सक्षमीकरण महिला बचत गट असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि मला वाटतं उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहणारा सगळ्यात मोठा पक्ष आहे उत्तर प्रदेशनंतर तिकडे जागा जास्ती आहे आणि म्हणून एकंदरीत असं वातावरण आहे की 48 ज्या जागा आहेत या 48 जागा सगळ्यांनी मनापासून एकजुटीने काम केलं आणि मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं आहे हे करू अशा प्रकारचं काम आपले सर्व आमचे कार्यकर्ते करतील आणि महाराष्ट्रातून मोदीजींना 100% पूर्ण पाठिंबा मिळेल कारण लोकांनी ठरवलंय की यावेळेस पण मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं कारण देशाला एका महासत्तेकडे घेऊन जाण्याचं काम ते करतायत अर्थव्यवस्था असेल विकास असेल सगळंच असेल आणि त्यामुळे जनतेने ठरवलंय आणि यावेळेस देखील पूर्णपणे आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोदीजीच तोडतील आणि स्पष्ट पूर्ण बहुमत मेजॉरिटी मिळेल कारण आता जी आज पाहिलं आपण की जी काही इंडी अलायन्स आले होते त्याच्यातलं मला सांगा काही लोक तर खुर्चीसाठी भांडण झालं काही लोक मधूनच निघून गेले काही म्हणजे त्यांचा लोगो पण फायनल करू शकले नाही म्हणजे कसली त्यांची इंडी आघाडी काय त्याच्यातून मिळालं हासिल काय झालं यापूर्वी देखील बिहार आणि पाटण्यामध्ये झाली होती अशीच मीटिंग त्यातून काय मिळालं काहीच निघालं नाही मुंबईमध्ये जे संयोजक होते त्या संयोजकांना स्वतःचा पक्ष राखता आला नाही जीवाभावाचे कार्यकर्ते राखता आले नाही मंत्री आमदार खासदार राखता आले नाही ते आघाडीचं कसं काय काम करणार ते आघाडी एकत्र ठेवण्याचं आणि एवढंच मी सांगतो काही तिथे सगळ्यात म्हणजे मोदीजींच्या समोर लोगो तर नाहीच पण एक पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील ते जाहीर करू शकले नाही हिंमत असेल तर त्यांनी तो जाहीर करून दाखवावा कारण ते त्यांची 10 तोंड 10 दिशेला आहे मग अशी भाषणामध्ये सांगितले काय सांगितलं म्हणाले आमच्याकडे खूप चेहरे आहेत खूप चेहरे तर रावणाला असतात मग 10 तोंडाची 10 दिशेला काम असल्यावर कसं काय ते आणि म्हणून आजच्या बैठकीत देखील आणि पुढच्या भविष्यातल्या बैठकीत सगळ्या गोष्टी समोर येतील आम्हाला त्याची चिंता नाही आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि मोदीजींनी जे देशासाठी काम केलेलं आहे 9 वर्षामध्ये 50-60 वर्षात जे झालं नाही ते 9 वर्षात केले एक रेकॉर्ड काम केलंय देशाचं नाव उज्ज्वल केलंय जगभरामध्ये त्यामुळे पुन्हा एकदा या देशामध्ये
मोदीजींचं सरकार स्थापन होईल हे जनतेने ठरवलं. शेवटी जनता ठरवत असते. कर्नाटकामध्ये कर्नाटक हा विषय वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये एक अस्मिता असलेला मतदार आहे आणि जे 2.5 वर्ष घरात बसले होते त्यांना लोक मतदान करतील का? आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो त्यांना मतदान करतील? फेसबुक लाईव्हवरून सरकार चालवणाऱ्यांना मतदान करतील का? ऑन फील्ड काम करणाऱ्या लोकांना मतदान करतील? आणि आम्ही आता तिघं जण आहोत. मी आहे, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादाही आहे. सगळे काम करणारे लोक आहेत, 24/7 काम करणारे लोक. तर कसं काय त्यांना लोक, शेवटी जनता सुज्ञ आहे, काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता उभी राहते. आज आम्ही लोकांच्यासाठी निर्णय घेतोय. 2.5 वर्ष तर सगळे प्रकल्प पण बंद होते, योजना तर दूरची बात झाली. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि यावेळेस पूर्णपणे मोदीजींच्या नावावर शिक्कामोर्तब करतील ते जनतेने ठरवले. एकच तर नाही मोदी मोदी नुसता त्यांना जो द्वेष आणि मत्सर पसरलाय ना, पछाडलेले आहेत ते. म्हणजे एका व्यक्तीच्या विरुद्ध, म्हणजे मोदींच्या विरुद्ध हे सगळे 28 लोक एकत्र आले आणि 28 लोकांना पंतप्रधान व्हायचं आहे. आता कोण कोण होणार त्याच्यामध्ये? आणि म्हणून लोकांनी ठरवलंय की मोदी हाच पर्याय देशाला आहे आणि मोदी देशाची सेवा करतात, देशाला पुढे नेतात. आणि हे मोदीजींचा मत्सर करताय, द्वेष करताय, द्वेष भावनेने पछाडलेले लोक हे लोकांना माहीत आहे. आणि आता ते जे आले तिकडे 28, त्यांचा काय प्रभाव आहे? ते काय प्रभाव पाडतील? आता मी नावं घेऊ का त्यांची? आता जे आलेत नेते त्यांचा इकडे प्रभाव आहे का? एकतरी मग इकडे तिकडे फिरू शकतील का? त्यामुळे इथे आमच्या आजच्या बैठकीमध्ये महायुतीच्या काल आणि आजच्या हे महाराष्ट्रातले सर्व प्रमुख मजबूत आणि ज्यांचा लोकांशी, सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट असलेले नेते आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे या महाराष्ट्रातलं चित्र लोकसभेतलं अगदी स्पष्ट आहे, मोदीजींच्या बाजूचं आहे. काँग्रेसचे ते नगरसेवक तर 5 फुटून आले माझ्याकडे. आता पुढचं मी नंतर सांगेन, कारण काँग्रेस आहे कुठं? काँग्रेस आता 440 वर आले देशामध्ये. इथं कुठं आहे? इथे की महाराष्ट्रात काँग्रेस कुठे खासदार? नाही, काँग्रेस कुठे आहे महाराष्ट्रामध्ये खासदार? आता जेव्हा महाविकास आघाडी झाली त्यावेळी या आमदारांनी भूमिका काय घेतली होती त्यावेळेस हे आपल्याला माहीत आहे, कारण ते स्वतःच्या बलबुत्यावर निवडून आले म्हणाले आणि त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना पक्षाला देखील मजबुरीने घ्यावा लागला ना. त्यामुळे मी एवढंच सांगतो, या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि सर्वसामान्य माणसाचं, जनतेचं काम करणारं सरकार आहे, त्यामुळे लोकसभेमध्ये अपेक्षित निकाल मिळेल. दुसरी गोष्ट, कोणीतरी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आता हे लोक जे आलेले आहेत हे तर मोठा लुटारूंचं सगळं आहे, घोटाळेबाजांचं संमेलन. मी सांगू का किती? म्हणजे नॅशनल हराल्ड कोणावर होता? चारा घोटाळा कोणावर होता? दुसरी कुठली ती आणखी एक हे झालंय त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग. त्याचबरोबर हे सगळ्यांची नावं मी घेत नाही, परंतु या सर्व लोकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप आहेत आणि अशा लोकांनी आरोप करणं दुसऱ्यावर, मोदीजींवर एकतरी डाग आहे का? मला दाखवा भ्रष्टाचाराचा. आणि इथं जे आलेले आहेत त्यांचा इतिहास तपासून बघा काय आहे तो. चंद्रावर गेले ना तर आपलं चांद्रयान. लालूजी चारा खात बसले, लालू चारा खात बसले, ते चंद्रावर गेले आपले मोदीजी. ते चांद्रयान उतरवलं ना. अरे घरात बसून
चंद्र बघणारे मोदीजी नाही आहे, फेसबुक वरून चंद्र बघणारे मोदीजी नाही आहे, जाळीतून बघतात तस नाही। अरे जेल मध्ये कोणाला टाकायला हौस आहे का? बिलकुल नाही। जेल मध्ये जायचं म्हणजे त्यांनी जर करारनामे केले असतील काही कारनामे तर त्यांना भीती असेल। बघा तुम्हाला सांगतो, सूड बुद्धीने आमचं सरकार कुठलंही काम करत नाही, बिलकुल करणार नाही। आता कोविडमध्ये काय काय पैसे खाल्ले, मळ्याच्या ताळूवरचं लोणी खाल्लंय, डेड बॅग डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, खिचडीमध्ये पैसे खाल्ले, हे तर बाहेर येणार ना, अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे गेले तुमच्या। मग आम्ही सूडबुद्धीने काही काम करणार नाही, पण तुम्ही कारनामे केले असतील तर त्याला तर भोगायला लागेल। किसकी पार्टी? बॉपर्स। आम्हाला वाटलं बॉपर्स। अरे बरोबर बोलला तू, ती बॉपर्सची पार्टी आहे। अरे भैया राहुल गांधी जी है वो मोदी जी के ऊपर आरोप कर रहे हैं, वो नेशनल हेराल्ड का आरोप किसके ऊपर है? 5,000 करोड़ का पूरे परिवार पे कौन से मुंह से आरोप करेंगे वो? और मोदी जी के ऊपर एक भी आरोप करने का हिम्मत किस पे नहीं है, क्योंकि वो बेदाग है। और बाहर जाके, देश के बाहर जाके प्रदेश में हमारे मोदी जी का और देश का बदनामी करता है, ये क्या देशभक्ति है क्या? ये क्या राष्ट्रभक्ति है क्या? और आज मैं बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है, सावरकर जी का बार बार अपमान करने वालों के साथ गले में गला मिला रहे, उनका आवभगत कर रहे, जो 2000 में राहुल गांधी का विरोध करने वाले उनके आगे पीछे भाग रहे दौड़ रहे, ये क्या है? ये बाला साहब ठाकरे जी को विचार को पूरी तरह तिलांजलि देने का, मिट्टी में मिलाने का काम आज महाराष्ट्र देख रहा है, इसका जवाब चुनाव में जरूर मिलेगा। अरे आप ही ने बोला था ना, कोई तो शपथ लेने को जाओ, स्वेरिंग इन मनी को क्या करने का? नहीं देखो देखो, एक ही बात मैं बताता हूँ, वर्क फ्रॉम होम फेसबुक लाइव नहीं चलता है। क्या ओथ फ्रॉम होम से होगा क्या? शपथ लेने के लिए घर से शपथ होता है? मैं, मेरी सीधी बात है, आपको एक ही बात बताऊँगा, ये काम करने वाले सब लोग हैं हमारे सरकार में, और हम काम करेंगे, जनता के सामने जाएंगे। अभी जो घर में बैठकर या जब 2.5 साल में सब लोगों के विकास के काम रोकने वाले को वोट करेंगे क्या लोग? मला सांगा ना, विकास के काम को रोकने वाले को वोट करेंगे, या मोदी जी ने जो 50-60 साल में जो कांग्रेस ने नहीं किया, यूपीए का नाम क्यों बदला? यूपीए मतलब घोटाले की सब ये लग जाती थी लाइन, घोटाला ये घोटाला वो घोटाला, इसलिए वो इंडी लाइन क्या इंडिया अलायंस किया है। तो इसलिए मैं इतना ही बताऊंगा, जो 50-60 सालों में नहीं हुआ जो मोदी जी ने किया, तो लोग किसके साथ रहेंगे? 9 साल में जिन्होंने विकास किया उनके साथ रहेंगे ना, और क्या करेंगे? एनडी किसमें है? हमारे पास है कि तो 2014 में भी लोगों ने उनको चुना, तभी ये सब बेघर हो गए। 2019 में भी उन्होंने चुना ज़्यादा वो मेजोरिटी से। अभी 5 साल में इतना काम किया है कि 2024 में सब रिकॉर्ड टूट जाएंगे। हमारे पास तो एक ही मजबूत चेहरा है, और वहाँ तो बहुत चेहरे हैं ना, वो बोले हमारे पास बहुत चेहरे हैं। अभी बहुत चेहरे हैं तो अरे बहुत चेहरे, ज़्यादा चेहरे किसको होते हैं? बड़े 10 चेहरे वाला कौन है? तो रावण, अभी रावण का क्या लंका दहन होने वाला है? चलो ठीक है, वन नेशन वन इलेक्शन, मी सकाळी स्वागत केलेलं आहे।
कारण याच्यामध्ये वारंवार ज्या निवडणुका होतात त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च होतात, आचारसंहिता लागते, शिक्षक अधिकारी त्याच्यात कामी लागतात, विकास कामं ठप्प होतात आणि त्यामुळे म्हणजे 1965 पर्यंत 67 पर्यंत हे वन नेशन वन इलेक्शन ही सिस्टीम होती आणि म्हणून हे सगळे खर्च जे आहे हे शेवटी पब्लिकचा पैसा आहे. मगाशी मला पियुष गोयल सांगत होते लोकसभेला संपूर्ण देशामध्ये 50,000-60,000 कोटी रुपये खर्च होत असतील, तर हे तर जनतेचे पैसे आहेत आणि म्हणून लोकांचा वेळ वाचवणं, विकास थांब आचारसंहिता लागली की विकास थांबतो आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन याचं आम्ही स्वागत केले. आणि मोदीजी जो मोदीजी निर्णय लेंगे वो देश हित का ही लेंगे. अभी तक जितने निर्णय लिए देश हित के निर्णय लिए हैं और ये जो वन नेशन वन इलेक्शन जो है इसमें करोड़ों रुपये का खर्च होता है, समय की बर्बादी होती है, अधिकारी काम में जुड़ जाते हैं, शिक्षक लोगों को चुनाव का काम करना पड़ता है, इसके बाद आचार संहिता लगती है हर इलेक्शन की, तो आचार संहिता लगने के बाद विकास के काम ठप्प हो जाते हैं. ये इसलिए मैंने हमने ये वन नेशन वन इलेक्शन का स्वागत किया है. पारदर्शक पद्धतीनेच होते ना काम. आता त्यांच्या बाजूने कोणी निर्णय दिला की तो पारदर्शक, त्यांच्या विरोधात निर्णय दिला की तो गुन्हेगार. तुम्ही निवडणूक आयोगाला पण सल्ले दिले आणि सुप्रीम कोर्टाला पण सल्ले देणारे लोक आहेत इकडे. अरे बाबा तुमच्याकडे आकडे आहेत की नाही, मोदीजीं वर्षात काम केलं द्या ना त्यांना. मोदीजी अरे ते सगळे इंडिया अलायन्स सगळे गॅसवर होते म्हणून मोदीजींनी 200 रुपये गॅसमध्ये पण कमी केले सिलेंडरचे. आणि मी एकच सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं आवाही उठवली आहे. निवडणुका आल्या की दरवेळेला 25 वर्ष ही आवाही उठवतात. जे उठवतात त्यांची सवय लोकांना झालेली आहे. जनता मुंबईतली सुज्ञ आहे. मुंबई कोणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, होणार नाही. मुंबईचा विकास करून या सर्व लोकांमुळे मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला आम्ही पुन्हा मुंबईत आणणार हे आमच्या सरकारचं काम आहे. आणि या मुंबईला आर्थिक ताकद देण्याचं काम केंद्र सरकार करत असेल तर पोटदुखी कशाला पाहिजे. आज काँक्रीटचे रोड तुम्हाला काय करता आले नाही, पण आम्ही सुरू केले ना. तुम्ही काय त्या छापाना जरा दाखवा दे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.